गेल्या 2 दिवसापासून मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांचा मोठा जमावडा जमलेला आहे। याचं कारण जे राणा बापांनी सांगितलं की आम्ही मातोश्रीच्या बाहेर येऊ आणि हनुमान चालीसा म्हणू, त्याला तुमचा विरोध आहे। असं काही हरकत नाही, लोकशाहीमध्ये कुठली गोष्ट मी ऐकायची आणि कुठली गोष्ट मी नाही ऐकायची याचा आपल्याला सर्वांना अधिकार दिलेला आहे। त्या अधिकाराचा वापर करून तुम्ही म्हणता की माझ्या घरासमोर मातोश्री समोर हनुमान चालीसा मला नकोय, अगदी मान्य, लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। म्हणून शिवसैनिक जमले, पोलीस यंत्रणा कामाला लागली, सगळ्यांनी विरोध केला की आमच्या घरासमोर हनुमान चालीसा नाही म्हणायचं। सगळी यंत्रणा, पोलीस यंत्रणा कामाला लागली, त्यांना नोटीस दिली, शिवसैनिक त्यांच्या घरामध्ये घुसले, खारच्या मातोश्री बाहेर जमले, त्यांच्या घराबाहेर जमले, पोलीस जमले, पोलीस यंत्रणा कामाला लागली, सगळं 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 मान्य। माझा आता एक प्रश्न मुख्यमंत्री साहेब तुम्हाला, तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून यंत्रणा कामाला लागते आणि माझ्या घरासमोर काय वाजलं पाहिजे काय नाही वाजलं पाहिजे या ठरवण्याचा तुम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, म्हणून तुम्ही तो वापरला। मग जो आम्हाला आमच्या घरासमोर भोंगा नकोय, भोंग्यातनं वाजणारी अजान नकोय हे जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा आम्ही धर्मांध कसे काय हो? मग आम्हाला एक न्याय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक न्याय असे दोन वेगळे वेगळे न्याय महाराष्ट्रात कसे काय? जो न्याय सन्माननीय मुख्यमंत्र्यांना लागू होतो तोच न्याय महाराष्ट्राच्या जनतेला नाही का लागू होत? तुम्हाला हनुमान चालीसा नको मान्य, तो तुमचा विश्वासाचा भाग आहे, तुमच्या अधिकाराचा भाग आहे, पण मग जेव्हा आम्ही म्हणतोय आम्हाला भोंगा नकोय, आम्हाला त्यातनं येणारी अजान ऐकायची नाहीये, तर मग महाराष्ट्राचे गृहमंत्री कसं काय म्हणू शकतात की आम्ही परवानगी देऊ लाऊडस्पीकरला आणि आम्ही अजानला परवानगी देऊ? आजच महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणाले की ज्यांना हनुमान चालीसाचा पाठ करायचा त्यांनी स्वतःच्या घरी करावं। मग हीच गोष्ट आपण महाराष्ट्रातल्या मुला मुलांना सांगणार आहात का की तुम्हाला जो काय पाठ करायचा तो तुमच्या घरी करा किंवा तुमच्या मशिदीमध्ये करा, त्याचा आवाज बाहेर येता कामा नये? एकाच महाराष्ट्रात दोन वेगळे वेगळे न्याय कसे काय लावता तुम्ही? एक त्यांचा न्याय वेगळा आणि एक आम्हाला न्याय वेगळा। मला असं वाटतं जी भूमिका आज तुम्ही घेतली मुख्यमंत्री साहेब ती योग्य आहे आणि तीच भूमिका 3 तारखेनंतर पण कायम ठेवा। 3 तारखेनंतर जेव्हा आम्ही सांगतोय की भोंगे काढा तेव्हा ते काढले गेले पाहिजे आणि जो न्याय आज तुमच्या घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना दिला तोच न्याय महाराष्ट्र सैनिकांना पण द्याल अशी मी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।